नमस्कार, मी मीना पाटील, सिंधू कोचिंग सेंटरची संचालिका. आज ज्या विषयावर मी बोलणार आहे तो विषय म्हणजे MPSC UPSC तयारी. बरेच विद्यार्थी मित्रांना याच्यामध्ये खूप गैरसमज आहे. सर्वात मोठा गैरसमज म्हणजे की याच्यामध्ये खूप वेळ लागतो. हो, वेळ तर लागणारच आहे, कारण पद पण खूप मोठं आहे. मला हे सांगा की ज्या वेळेस आपण शाळेत जातो लगेच पहिल्याच वर्षी आपण 12वी पास करतो का? नाही ना. पहिली ते 12वीपर्यंत येता येता आपल्याला निमान 12 वर्ष लागतात. त्यानंतर आपण ग्रॅज्युएशन करतो, ग्रॅज्युएशनला आपल्याला किमान 3 वर्ष लागतात. त्यानंतर आपण हायर डिग्री घेतो, मास्टर डिग्री, त्यातच 2 वर्ष. पुढे जाऊन PhD करतो, त्यानंतर PhD करतानाही आपल्याला 5-5.5 वर्ष लागून जातात. जसे जसं तुमचं लेवल वाढेल तसं तसं तुम्हाला टाईम लागेल. पण टाईम मॅनेज कसं करायचं हे आपल्या हातात असतं. कॉलेज संपल्यानंतर आपल्याला हेच कळत नाही की मला नेमकं जायचं कुठे. एखादा मित्र आपल्याला भेटतो आणि आपण त्याला विचारतो की तू काय करतो आहे, ते म्हणे की मी MPSC UPSC तयारी करतो आहे. चल मग मी पण करतो. त्याचा डोक्यात आहे की त्याला अधिकारी व्हायचं आहे, पण तुमच्या डोक्यात नाही आहे, कारण तुमच्याकडे वेळ आहे म्हणून तुम्ही MPSC UPSC तयारी करताय. हे चुकीचं आहे. खरी जे वेळ आहे किंवा जो टाईम आहे MPSC UPSC करण्याचा तो आहे 18 वर्षानंतर. म्हणजे जसं की तुमची 12वी संपते आणि तुम्ही ग्रॅज्युएशनचा फर्स्ट इयरमध्ये ॲडमिशन घेतात, त्याचवेळी तुम्हाला एक पॅरलल स्टडी करायची आहे. पॅरलल स्टडी म्हणजे की ग्रॅज्युएशनची स्टडीसोबतच तुम्हाला MPSC पण तयारी करायची आहे. आणि ज्यावेळेस 3 वर्ष कम्प्लीट होतील आणि जसं की तुम्ही ग्रॅज्युएट होणार आणि ग्रॅज्युएट झाल्यानंतर तुम्ही जर एखादा फॉर्म भरला अधिकारी होण्याचा किंवा UPSC MPSC जे काही तुमचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे त्याची तयारी करून, तर तुम्ही पहिल्या अटेम्प्टमध्येच मी गॅरंटी देते की तुम्ही प्री तरी पास होणारच. म्हणजे तुमचा जो टाईम आहे तो वाचला. म्हणजे आपण काय करतो की 12वीनंतर ग्रॅज्युएशन 3 वर्ष आणि त्यानंतर ग्रॅज्युएशननंतर आपण टाईम आपल्याकडे आहे म्हणून आपण MPSC तयारी करतो. म्हणजे जोपर्यंत आपली वय 22-23 होऊन गेली असते आणि त्यानंतर आपण तयारीला लागतात. काही काही मुलांना मी बघितलं आहे की 30 वर्षानंतर स्टार्ट करतात UPSC MPSC तयारी करायला. मग त्यांना तो जो फ्लो आहे, ज्याचा आपण म्हणतो ना स्टडीचा जो फ्लो आहे, तो कुठेतरी तुटून जातो. मग ते फ्लोमध्ये परत येण्यासाठी त्यांना बरेच वर्ष लागून जातात आणि त्यानंतर ते खचून जातात की नाही आता माझ्याकडून काही होत नाही आहे, मी काही MPSC तयारी करत नाही आहे. मग ते आपण चुकलो कुठून? आपण सुरुवात करताना चुकतो म्हणून आपल्याला एवढा वेळ लागतो. खरी सुरुवात मी सांगितली की 12वीनंतरच करायची. दुसरं म्हणजे की मी इथे मुलींविषयी बोलणार आहे. मुलींमध्ये बरंच गैरसमज आहे की माझे घरचे लोक बाहेर जाऊ देत नाही, माझे आईवडील मला परमिशन देत नाही, मग नंतर म्हणतील की मी लग्नानंतर UPSC MPSC तयारी करायची. मी इथे मुलींना एकच सांगणार आहे की लग्न करा, पण त्याचबरोबर तुम्ही कुठेतरी तुमची एक आयडेंटिटीसुद्धा निर्माण करा. आणि हे उत्तम संधी आहे सिव्हिल सर्व्हिस. सिव्हिल सर्व्हिसमध्ये मुलींसाठी भरपूर चान्सेस आहेत, फक्त सुरुवात तुम्हाला करायची आहे. तिसरी गोष्ट म्हणजे की MPSC केल्याने काय फायदे आहेत. हे बघा, आपल्या सर्वांना माहिती आहे की MPSC केल्याने बरेच काही फायदे आहेत. म्हणजे एक चांगली पदवी तुम्हाला भेटते, एक चांगली पगार तुम्हाला भेटते, समाजामध्ये तुमची एक चांगली इमेज तयार होते, असे बरेच काही गोष्टी आहेत. आणि मेन गोष्ट म्हणजे की तुमची आजची पिढी तर सुधरतेच, तुमची येणारी पिढीसुद्धा सुधरते. हे तर झालं चांगली गोष्ट. मेन गोष्ट इथे येते की जे विद्यार्थी MPSC UPSC तयारी करत आहात बरेच वर्षापासून आणि त्यांना कुठेही पोस्ट नाही मिळाली, तर त्यांचं काय? यात ते खचून जातात, यात ते काही असं पाऊल उचलतात जे बरोबर नाही आहे. पण ते हे विसरून जातात की त्यांनी इतके वर्ष जे स्टडीमध्ये लावलेले आहेत ते नापास झालेलेच नाही आहेत. हो, MPSC UPSC करताना कोणीही नापास होत नाही. हा हे एक नंबरांचा खेळ आहे. म्हणजे एखादा नंबर आपल्याला कमी पडले तर आपलं सिलेक्शन होत नाही, पण त्याचा अर्थ असं नाही आहे की आपल्यामध्ये नॉलेज नाही आहे. तुम्ही इतके वर्षी एवढी स्टडी केलेली आहे,
तुमचा तुम्ही एवढे नॉलेजेबल झालेला आहात की तुम्ही जर एखादा चांगले फील्डमध्ये गेले तर तिथे तुम्ही लीडच करणार आहोत ही गोष्ट तुम्ही कायम लक्षात ठेवा. चुकीचं पाऊल उचलू नका. समजा तुम्ही MPSC UPSC अभ्यास केलेला आहे, तुम्हाला तिथे पोस्ट भेटली नाही, पण एखादं गव्हर्नमेंटची जी दुसरी पोस्ट आहे, रेल्वे म्हणा या एखा अजून कोणती तरी पोस्ट आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही जर फॉर्म भरला आणि परीक्षा दिली आणि तिथे तुम्ही नक्की सक्सेस होणार आहात. का? कारण की ती जी जागा आहे, तिची जी स्टडी आहे, ती MPSC UPSC थोडी कमी आहे. म्हणजे तुमच्यामध्ये इतकं नॉलेज आहे की तुम्ही इझिली कोणतेही फील्डमध्ये लवकर सिलेक्ट होऊन जाणार. मग प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही गेले, एखादी पोस्टसाठी तुम्हाला बोलवलं आणि तिथे इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारलं की तुम्ही याच्या आधी तुम्ही काय करत होते, पण जर तुम्ही तिथे सांगितलं की मी MPSC UPSC तयारी करत होतो आणि मी इंटरव्ह्यूपर्यंत सुद्धा पोचलो होतो पण काही कारणामुळे माझं सिलेक्शन नाही झालेलं आहे, तर त्यांच्या नजरेमध्ये तुमची इमेज वेगळी तयार होते. त्यांना समजून जातं की तुम्ही खूप नॉलेजेबल पर्सन आहात आणि तिथेच तुमचं सिलेक्शनचे चान्सेस 80-90% होऊन जातात. म्हणजे आपला ध्येय फक्त हे नाही आहे की मला MPSC ची तयारी करूनच मी अधिकारी होणार, हे ध्येय तर तुम्ही ठेवाच, पण नाही झाले तर त्याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही कमी आहात. उलट तुमच्यामध्ये इतकं नॉलेज येतो की मी मागेही बोलली की तुम्ही कुठेही गेले तर तुम्ही लीडच करणार आहात, तुम्ही एक लीडर म्हणूनच तिथे उभे राहणार आहात. तर बरेच फायदे आहात UPSC MPSC करण्याचे, तर खसून जाऊ नका. वेळ लागतो कारण ही पोस्ट खूप मोठी आहे, तर त्याची सुरुवात तुम्ही आतापासूनच करा. तुमचं जे मुलं 12वीची तयारी करत आहात त्यांना आधी विचारा की त्यांना काय करायचं आहे. ते जर म्हणत असतील की मला सिव्हिल सर्व्हिसमध्ये जायचं आहे किंवा मला एखादी गव्हर्नमेंट चांगली पोस्ट घ्यायची आहे, तर मी सर्व पालकांना हेच सांगणार आहे की त्यांना तुम्ही सजेस्ट करा की तू सुरुवात आत्तापासूनच कर, टाईम पण वाचेल. मी इथे सर्वांना एवढंच सांगणार आहे की एकदा तरी UPSC MPSC तयारी तुम्ही करा, यश नक्की भेटेल. मी माझ्या विद्यार्थी मित्रांसाठी एवढंच बोलणार आहे, मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, कि मंजिल से आगे बढ़कर मंजिल तलाश कर, मिल जाए तुझको दरिया तो समंदर तलाश कर. हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट से, हर शीशा टूट जाता है पत्थर की चोट से, पत्थर ही टूट जाए वो शीशा तलाश कर. नमस्कार.